गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव दिवसेंदिवस घसरत चालले आहेत सगळा खर्च जाऊन अक्षरशः हातात दोन आणि चार रुपये येत असल्यानं संतप्त शेतकऱ्यांना चक्क लासलगावला आंदोलन केलं ला आहे कांद्याच्या भावामध्ये मोठी घसरण झाली असून त्यामुळे शेतकऱ्यांना जगायचं कसं हा प्रश्न डोळ्यासमोर आहे जोपर्यंत राज्य सरकार विक्री झालेल्या कांद्याला अनुदान जाहीर करत नाही तोपर्यंत कांदा लिलाव सुरू करणार नाही अशी भूमिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत बोलताना व्यक्त केली आहे गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणावर कोसळत आहेत शासनाकडे मुख्यमंत्र्यांपर्यंत संघटनेच्या वतीनं मोठ्या प्रमाणात निवेदन दिलं परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं कांद्याला तीस रुपये प्रति क्विंटल भाव जाहीर होत नाही आणि शासन किमान दहा ते पंधरा रुपये प्रति क्विंटल विक्री झालेल्या कांद्याला अनुदान देणार नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीनं कांद्याचा लिलाव होऊ देणार नाही अशी भूमिका कांदा उत्पादकांनी घेतली आहे सकाळी मोठ्या प्रमाणावर लासलगाव बाजार समितीत कांदा उत्पादक जमले होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये लासलगाव